निपुण हमें क्यों होता है सब में हमें हमें बाल क्यों है तुझा हमें सॉरी पुनः त्याच अनाउंसमेंट करतो दोन मिनट की प्लीज तुमचे फोन्स चालू ठेवा फक्त सायलेंटवर ठेवा आम्ही निपुण आणि प्लीज फोटो बिटो काढा हॅशटॅग भाडीपा वगैरे टाका फक्त शूटिंग करू नका फ्लॅश मारू नका निपुण आणि आणखीन एक पुण्यातल्या शोमध्ये ना काही लोक फेसबुकवरनं लाईव्ह गेली होती तर तुम्ही 400-400 रुपयाची तिकीट काढा लोकांना फुकट कशाला दाखवताय पण मग तुम्ही म्हणजे तुम्ही एकही एकही एपिसोड पाहिला ती नाही एकही नाही म्हणजे एकही एक म्हणजे 13 झाले 13 सर मराठी सर नाही खाजवायचं एकच दिवशी एवढं काय तेच तर मिनिटांचे एपिसोड असतात सर ते पण नाही बघितले तुम्ही अहो कमोड वर बसल्या बसल्या बघताय तर मी पण तसंच बघतो काय बोलतोयस तू कमोड वगैरे कशाला बोलतो तुमचा माईक ऑन आहे माईक ऑन आहे बाहेर ऐकवत आहे आम्ही हो मी तेव्हाच बघतो हा बघ ना काय बोलतोय टॉयलेट मध्ये कमोड वगैरे सॉरी 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 मुंबईत पण गर्दी झाली आपल्या शो ला तमाम सॉरी करतील ते चांगलं ए बोचा ए ए बोचा सुरू झाला एपिसोड ये झालंय सुरू ये 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 सुरू झालंय या मग स्टेजवर आता काय असं सुरू झालं हा कॅज्युअलच असत ठरलं होतं ते लावलं नाही का झिंगाट झिंगाट वगैरे लावलं राईट्स नाही आहेत अरे पण अजय अतुल आहेत ना राईटची काय गरज राईट माईक माईक देऊ तुम्हाला नाही हे आहेच आमचं बोलणं फक्त इंटरव्ह्यूचं झालेलं आहे हो का एक तर फुकट इंटरव्ह्यू करा त्याच्यात तुम्हाला गाणं पण म्हणून दाखवा कॅज्युअल सर बरं तुम्हाला अवॉर्ड मिळाले असं समजा आता तरी थोडस गाऊन दाखवा अवॉर्ड मिळाल्यावर तुम्ही गुणगुणता सर नक्की काही नाही तर सुहानाचं काहीतरी द्या सुहानाचं तर मजा येईल असंच म्हणाल तुम्ही खाल्ल्यावर क्या बात आहे सरांनी पहिलेच इंटिग्रेशन केलेलं आहे हे बेस्ट झालं ओके त्याला वेगळा फोन जाईल चला मग काय मग काउच वर बसूयात का काय कसं बसवायचं कसं बसायचं युजली असं असतं की महत्वाचा माणूस इकडे बसतो तर आणि आणि बाकी तुम्ही बघा सर मी सांगतो काय महत्वाचा माणूस इथे बसतो आणि सेलिब्रिटीज इथे बसतात आपण ठीक आहे इथे बसतो ओके या आमचं ठीक आहे तू सेलिब्रिटी आहे तू काय काय केलंय मला आपण पहिल्यांदाच भेटलो त्यामुळे मी खूप खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स यांनी केलेले नाही आहेत मी खरं तर दोनच केलेत पण आणि साधारण 12-13 वर्षापूर्वी एक च्युईंगमची ॲड थुंकून टाकतायत ना लगेच सर माझं काम सांगितलं असतं पण एवढ्या फास्टर नाही सांगता येणार असं बसायचं आपण रिक्षाने चालल्यासारखं काय काय इथे मीटर टाकून रिक्षाने जाऊया नाही सर असं काही नाही म्हणजे असा इंटरव्ह्यू पहिल्यांदाच करतो आम्ही असं सर असं कॅज्युअल आहे आमचं एकदम कॅज्युअल आहे म्हणजे शोचा फॉर्मॅटच असा आहे की सगळं इथे कॅज्युअल असतं म्हणजे काय शो केला नाही केला कॅज्युअल सई तामणकरनी याला पप्पी दिली मला नाही दिली म्हणजे सगळं असं कॅज्युअल मुळात मला असं सांगायचं की पहिल्यांदा असं काहीतरी झालं की आम्ही म्हणजे हे हो म्हणालेत आमच्या फिल्म मध्ये म्युझिक करायला यांना स्टोरी भयंकर आवडलेली आहे हे सैराट पण क्रॉस करणार आहे जनाला काळजामध्ये आउटस्टँडिंग स्टोरी म्हणजे कास्टिंग काउच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की कोणीतरी हो म्हणाले या तर
मग खरं कारण आम्ही नागराज अण्णांकडे पण गेलो तो राहायला, म्हणजे 2 तास होतो तिथे आम्ही राहायला. नंतर थोडं प्रिन्स बरोबर थोडस, पण ठीक आहे, तो काय इश्यू नाही. प्रिन्स आमचा तांबडा पांढरा करेल अशी आम्हाला भीती वाटली. आम्ही थोडेसे निघून आलो. पण तुम्ही मग आमच्या काही कुठल्या गेल्या वर्षात चांगल्या फिल्म आल्या दोघांनी काही केल्या त्या काहीच पाहिलं नाही. मी मुरांबा खरंच नाही, बाप जन्म मी यांची गाणी ऐकलेलीच नाही. फिल्म तुला लावायला लागते खास, आणि आमची गाणी इच्छा नसली तरी ऐकू येतात सिग्नलला. आम्हालाच ऐकू येतात तर ती वेगळी नशा आहे सर एका अर्थी. म्हणजे काही लोक काय गांजा दारू तसं झिंगाट झिंगाट, म्हणजे पुण्यातल्या एका व्यसनमुक्ती केंद्रात झिंगाट लोकांना काढायचं होतं अंगातनं, म्हणून काही लोक गेले असं मला कळलं. पण आपण मग सुरू करूच यात. मला असं म्हणायचं की अजय अतुल अशी जोडी आहे की हे नाव असं एकट्याने कधीच काहीच घेऊ शकत नाही. मी एकट्याचं नाव असं घेऊ शकत नाही. म्हणजे जसं अशोक सराफ लक्षा किंवा जतीन ललित, अब्बास मस्तान, लॉरेल हार्डी किंवा लालन सारंग. अरे ते एकच आहे, एकच आहे बाबा, एकच आहे, एकच आहे. सॉरी, मला ते ललित प्रभाकर सारखं वाटत होतं की ते एकच आहे. तो एक बायसेप दोन माणसांना एवढा, मग माणूस एकच आहे, माणूस एक एकच आहे. पण ते नील नितीन मुकेश सारखं व्हायला लागले याचं. नाही पण ते तिघ आहेत, त्यांचं काय ते तिघ. किंवा मग कधी कधी अमय निपुण असं पण, तो वाईट वाटतो. माझा मुद्दा असा आहे की मग कसं वाटतं की म्हणजे एवढं घट्ट असं कोणीतरी सोबतीये तुमच्या आयुष्याचा, आयुष्याच्या प्रवासाचा असं आपण म्हणू. अमय निपुण नाही, आम्ही आता आपला प्रवास आता सुरू होईल तर एक 5 वर्षांनी आपल्याबद्दल असं बोलतील, बोललं जाईल त्या अजय-अतुल निपुण. पण तर कसं वाटतं तुमच्या तुम्हा दोघांना सर शोचा फॉर्मॅट असे की तुम्ही मध्ये मध्ये बोलायचा. कसं वाटतं म्हणजे एक तर फार आपल्या मराठी माणसाला एक शाप आहे, भाऊबंदकीचं शाप आहे आपल्याकडे. दोघं भाऊ एकत्र मिळून यांनी काहीतरी करून दाखवलंय किंवा केलंय आणि त्यात तडीला नेलंय अशी आपल्याकडे फार कमी उदाहरणं आहेत. कास्टिंग काउच सोडल्यास काही नाहीच आहे असं की म्हणजे शेवटपर्यंत नेलंय असं नाही का? अजून व्हायचं आहे शेवट. पण सो अभिमानास्पद वाटतं की आम्ही दोघं एकत्र सख्खे भाऊ एकत्र काम करतोय, एकमेकांना सपोर्ट करतो असं असं मला वाटतं. दुर्मिळ आहे. म्हणजे आम्ही आता एक फ्लॅट बघत होतो ना, तर आम्हाला खूप मोठा फ्लॅट पाहिजे. तर तो आम्हाला एजंट सुद्धा म्हणला की आप इकट्ठा राहतो. आम्ही म्हटलं हो, तो म्हटला लकी हो आप, म्हणजे लकी आहे लेकिन हमको फ्लॅट नहीं, फ्लॅट बड़ा उत्तर नहीं मिलता है, वो नहीं मिला तो भी चलेगा, आप इकट्ठा हो वो बहुत ज्यादा इम्पॉर्टेंट. तर दुसरा पुढचा प्रश्न असा होता की म्हणजे बॉलिवूडचे जे काय इतर म्युझिशियन्स आहेत, म्हणजे प्रीतमदा असतील किंवा अनुदा असतील, अनुदा अनु ओके, हा हा, म्हणजे ते फेमस अशासाठी आहेत की ते इतर लोकांच्या आपल्याला बरंच वाटतं की ट्यून्स इकडनं ऐका इकडनं ऐका असं आपल्याला. या प्रश्नाला मी इथे बसतो, मारलं तर मला एकट्याला नको. नाही नाही, चांगलं हे काही नाही, फक्त तुमचं असं मला वाटतं की तुमच्या बॉलिवूडच्या कारण तुम्ही स्वतःच्याच ट्यून्स कॉपी करता. म्हणजे मग काय हरकत काय, ते चिकनी चमेली जरा कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. तर मग काय याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काय आमची सांगड की तुला कोंबडी पळाली कुठे ऐकल्यासारखं वाटत नाही, विच इज व्हेरी गुड. इम्पॉर्टंट काय आहे की जेव्हा आम्हाला आमच्या लक्षात यायला लागलं की आमची गाणी इतर लोक कॉपी करायला लागलीत, आत्ताही परवा एकाने इतका त्रास होतो की त्याचं तुम्हाला कल्पना पण नाही येऊ शकणार की एक क्रिएटर म्हणून जेव्हा तुमच्या गाण्याची वाट लागत जाते तेव्हा तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकणार. त्या माणसाने आमचा खेळ मांडल्याची पार आहे, दुसरा चान्स आहे करून टाकली. मधलं बीप स्वतःच मी केला, लहान मुलं पण बघतात रे आजी अतुलला. सो त्याने इतकी वाट लावली त्या गाण्याची आणि आय थिंक बंगला भाषेत केलं. दिस वॉज सेकंड टाईम खेळ मांडलाची कॉपी झाली. सो बेटर वी शूड डू. तुम्ही त्याचं वाईट करताय, निदान आम्ही जसं तसं तरी करू आणि ते आमचं आहे, राईट. आणि हे आम्हाला खरोखर आम्हाला बोलवून बसून सांगितलं करण जोहरने. अच्छा, की हे होणार असेल हे होईल. म्हणजे तुमचे जेव्हा दुसरे आम्ही कोंबडी पाळलेला आम्ही मराठी बाणा आम्ही नाही म्हणत होतो. नाही नाही, वो गाणं हम लोग नाही देंगे, हम लोग दुसरा करतोय, हम लोग दुसरा करतो. आम्ही 2 महिने करत होतो आणि त्यांना ते चिकनी चमेली म्हणूनच पाहिजे होतं, म्हणून ते सगळे गाणी तेव्हा
नाही ये अच्छा नाही त्यांना टेस्टेड अँड प्रूव्हन पाहिजे होत. आम्हाला सांगितलं होतं 30 करोडचं ओपनिंग पाहिजे. अजय तुला आप भी कमाओ, कतरीना भी कमाएगी, हम भी कमाएंगे, सब मिल बाट के खाएंगे. तो गाना आणि मग त्यांनी आम्हाला हे जेव्हा आम्ही हे देत नव्हतो तेव्हा त्यांनी आम्हाला हे बसून सांगितलं की देखो ऐसा हो सकता है, आपने नहीं किया आपी का गाना तो वही दूसरा कर लेगा फिर आपको लोगों को बहुत बुरा लगेगा. सर असं एखादा मराठीतला हिरो का नाही देऊन टाकत तुम्ही त्यांना? तो हिरो जर का आम्ही क्रिएट केला ते विचारतात, ते विचारतात अतुलला बरेच वेळेला काम करशील का. एकच सांगतो हे आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, आपल्यापेक्षा प्रॉपर आहे असं मला नाही वाटत. तुम्ही पण सांगा असं मिलबाटके खायंगे तुम्ही सांगा. पण मला ते जिंगटचं एक मगाशी ऍक्च्युली एक विचारायचं राहिलं, म्हणजे ऍक्च्युली खरंच असं आहे की लहान शाळेतल्या पोरांना ट्विंकल ट्विंकल येत नसेल पण जिंगाट येत असतं ऍक्च्युली. पण त्या म्हणजे एवढा त्याचा म्हणजे वायझेडगिरी होईल त्या सगळ्याची असं वाटलं होतं का? मी लोक वेडी होतील त्या सगळ्यात एवढं वाटलं होतं का ते गाणं करताना? आम्हाला आपल्या मराठी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांसाठी तर आम्हाला खूप गॅरंटी होती. म्हणजे सैराट आम्ही इतका कन्व्हिक्शननी केलेला सगळ्यांनीच, म्हणजे नागराज, निखिल, साने, आम्ही इतक्या कन्व्हिक्शननी केला तो सिनेमा की त्याच्यामध्ये आम्हाला वाटलं होतं की हा 50-60 तर नक्कीच क्रॉस करेल. वाव, हा तेव्हा कॉन्फिडन्स होता. म्हणून तर झीने इन्व्हेस्ट केले, एलेला वगैरे पाठवलं आम्हाला, नाही तर कुठल्या मराठी पिक्चरला एवढं बजेट म्युझिक साठी कसं देणार सर? काही मराठी सिनेमे 50-60 प्रेक्षकही क्रॉस करत नाही. आपण कसं करायचं? दुर्दैवी फॅक्ट आहे. कसं करणार म्हणजे? आणि काही मराठी सिनेमेने तर 50,000 हे अख्ख्या सिनेमाचं म्युझिक साठी बजेट आहे. ऍक्च्युली त्यावेळेला 13-13 गाणी करायची लोक माहिती, या 50,000 बजेट 13 गाणी हाऊ कॅन, म्हणजे आम्हाला पण आश्चर्य वाटतं. कारण आम्ही लहानपणी सगळ्यात पहिला अल्बम केला होता ना, एक सिरियल होती जी आलीच नाही, जी येणारच नव्हती, बालगंधर्वला बनते तिथेच संपते, तिथेच रिलीज होते. या याच्यात सिरियल नको, मी एक तास बोलू शकतो. मी इतके पायलट एपिसोड केले की मला एअरवेज मध्ये नोकरी मिळाली असती. त्याच्यामुळे आपण त्या आम्ही पण तेच आहे. या पायलट एपिसोड साठी आम्ही 14 गाणी केली 4,000 रुपयात. पैसा, सो कॅन यू इमॅजिन, त्याच्यातले 700 रुपये राहिलेत अजून यायचे. सिरियसली हे फॅक्ट आहे, नाही फॅक्ट आहे. त्यांनी जे थकवले ते 700 ते आम्ही दिले आणि आपलं झालं तर ओके. गाणी तीच देऊ का तुला? काय गाणी तीच द्या ना, चालेल, ती चांगली असेल. तुम्ही काही पण करा, तुम्ही 13 द्या, त्यातली 4 नक्की चांगली असणार, ग्रेट असणार. मी असं एका इंटरव्ह्यू मध्ये असं बघितलं होतं ती गाणी तुमच्या स्टोरीला जाणार नाहीत, कारण ती संत गाडगे बाबांची सिरियल गाणी होती. उस डोंगा परी रसनाई डोंगा, तुला जर ऍक्टिंग करायची तर तू काय लिपसिंग करणार मला सांग. सर माझे डोळे खूप बोल गेत, मला लिपसिंग मध्ये पडायची गरज नाही, माझ्या सगळ्या डोळ्यात नसते सर. तर तुम्ही आता करण जोहर आणि हे सगळं म्हणाल, तर ते आता करण जोहर जे आहेत ते सैराट पण करणार आहेत, तर मग आता त्यांनी काय ब्रीफ दिलं तुम्हाला? करण जोहर जे सैराट करणार आहेत धडक, की म्हणजे अर्ची काय बाबा इन्फिनिटी पूल वरती असते आणि तिकडं तानाजी त्याच्या मर्सिडीज मधनं येतो आणि परशा त्याच्या यॉट वरती फिश अँड चिप्स खात असतो. परशा नाही, चेन, परशा नाहीये, परसी. आणि मग परशा रेडी होतो, तो असा उडी मारतो चॉपरला, त्याच्या असं चॉपर भरतो आणि असा जातो आणि असा डायरेक्ट इन्फिनिटी पूल मध्ये. असा अशा टाईपचं काही ब्रीफ आहे, कारण की ते त्यांचं सगळं नाही, काही ब्रीफ असलं तरी गाणं तेच आहे. काही फरक पडत, त्यांनी गाणं चेंज नाही करायला सांगितलं. त्यांनी गाणं चेंज करायला नाही सांगितलं, गाणं तेच आहे. बाकी काही सरप्राईजेस असतील जी आता सांगू शकत नाही आम्ही, पण अबाउट यार्ड लागलं, येस, देअर इज यार्ड लागलं. वाव, एखादं सरप्राईज काय? खास ब्रेकिंग न्यूज मिळालेली आपल्याला आज. नाही, यार्ड लागलं आहे आणि अजून एक गाणं आहे त्याच्यातलं, म्हणजे झिंगाट. पण एखादं घ्यावंच लागेल ना सर, काही ऑप्शन पर्यायच नाही, ऑप्शनच नाही. मराठी माणसं मोर्चे काढतील नाही की धडक मध्ये? नाही, धडकचे एखाद दुसरा सरप्राईज सांगा, काय प्रिन्स चांगला असतो किंवा अशा टाइप काय असेल तर. कोण प्रिन्स? ते प्रिन्स. अच्छा, ओके, असं आणि मनापासून सांगू ऑनेस्टली, आमचं आज दुपारी सेकंड हाफ साठी आमचं मीटिंग होती, मीटिंग होती जी आता राहिली, आज दुपारी तेच करणार होतो. सेकंड हाफ त्यांनी आमच्यापासून पण लांब ठेवून न भेटता आम्हाला भेटायला आला. आणि काइंड ऑफ प्रेफरन्स, आणि आम्ही दोन्ही हाफ ऐकवलेत. हो,
तर तुमचा मध्ये एक प्लॅनेट मराठीवर पण तुम्ही इंटरव्ह्यू दिला होता अमित भंडारींना, त्यावर तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला ईडीएम म्युझिक अजिबात आवडत नाही, मला ते प्रचंड बोर होत. ईडीएम नाही, ईडीएम आवडत नाही असं नाही म्हणाल. तुम्ही असं म्हणाल होतात की मला चार बार मध्ये कंटाळा येतो. करेक्ट. मग तुम्ही वेगळीकडे का नाही बसत प्यायला? म्हणजे काय ते असं म्हणाले होते सर, चार बार एकच बार आणि हायवे जवळ नाही निवडायचं शक्य. सोडले ना, सोडली ना आता. ओके, म्हणून प्रॉब्लेम आहे. पण काय म्हणजे ईडीएमचं काय म्हणजे? ईडीएम असं नाही रे, कुठलंही रेग्युलराइज झालं ना की चार बार सतत एक गोष्ट वाजत तेच म्युझिक. आम्ही कॉपी पेस्ट करत नाही. आम्ही म्युझिक वन केलं तर तेच म्युझिक वन पुन्हा म्युझिक टू म्हणून आम्ही वापरत नाही. आम्ही शक्यतो आश्चर्य वाटेल, आम्ही लूप सुद्धा नाही वापरत. मला ते सुद्धा वापरणं म्हणजे तंगड्या तोडून. तुम्हाला लूप म्हणजे कळलं का पहिलं तर? काय लूप म्हणजे कळलं का? काय एक बटन दाबलं की टिकचिक 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 टिक. आता कळलं, आता कळलं. एक बटन, एक बोट दाबायचं असतं असं फक्त. अच्छा, मग कशाला बाकीची बोट दिली देवाने? बरोबर, त्याचं काय करणार? ते काय प्रत्येकाला हवं ते करू शकतो असं आय डोंट नो. आम्ही त्याचा वापर आय डोंट नो. नाही बरोबर आहे, हवं तेच करणार. आम्ही पण त्याचा वापर काहीतरी, आम्ही त्याचा वापर काहीतरी युटिलाइज करायला करतो की ते एक बोट नको. आणि बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही पार एलेला जाऊन यायला लागलंच आणि सैराटचं ते म्युझिक केलं. आम्ही नुसतं मराठी चित्रपटाचं नाही बरं का ते, बाय द वे इकडे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इंडियात तर कुठलं पिक्चरच गेलेलं नाही त्यांच्याकडे, कोणीच गेलेलं नव्हतं. सो ते अजून तिथे ऐकल्यावर ते जास्त बरं वाटलं की आम्ही पण आता काय ना, बजेट महत्वाचं नसतं. आत्ता आमच्याकडे आहे फिल्म करतोय, भरपूर बजेट्स आहेत, प्रत्येक पिक्चर घेऊन जाऊ शकतो आम्ही. पण ती जी एक गोष्ट आहे, ते जे रेकॉर्ड झालं ते आपल्या मराठी सिनेमासाठी झालं याचा आम्हाला जास्त आनंद आहे ॲक्च्युली. तेच म्हणजे एवढा कशाला खर्च करायचा, हाच खरं माझा प्रश्न होता की म्हणजे एले वगैरे. माझ्या ओळखीत आहे एक मित्र अंधेरीला आहे, 1200 रुपये पर आर आहे. आमचे आमचे मित्र आहेत काही जे फुकट पण द्यायला फुकट पण सर, मग तिकडच करू आपण. एलेला आहेत पण ते एलेला आहेत जायला, आमचे एलेला मित्र आहेत तिकडं सर, माझे इथे आहेत. सो आपण माझ्या मित्रांकडनं यावेळेस करू पुढच्या फिल्म्स. आपण पण नाही ना, तुझ्या पिक्चरची स्टोरी नाहीये तशी त्याला सर. असं काही नाही, आपण ते मोल्ड करू शकतो. म्हणजे मी जर ठरवलं ना ऍज अन ऍक्टर, जर आपण ऍज अन ऍक्टर ठरवता येतं केवढा स्वप्नाळू येतोय सर. सपना जहा दस्तक ना दे तसा तर माझं काय म्हणतं की आपल्या फिल्मला आपण जी फिल्म करणार आहोत ना, आपण वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी गाणी रेकॉर्ड करायची असंही करता येईल. ब्राझील पासून सुरू करू ऍक्च्युली. सुपर कार्निवलच्या काळातच आपण तिथे जाऊ, म्हणजे सगळं फिरणं बिरणं प्रॉपर होईल. ब्राझील आणि तुम्ही चांगला देश पण निवडलं, मग आपण पटकन हे पण कॉन्ट्रॅक्ट नताशा कॉन्ट्रॅक्ट घेऊन येऊ. कॉन्ट्रॅक्ट घेऊन येते, तयार आहे. तुझ्या सिनेमाला खरंच गरज आहे त्याची. अरे हा नताशाने काय केलंय? काय ते हाय नताशा, अजय ती सोडून गेली. अरे त्याचं नाव खरंच नताशा. हो हा न ताशा न ढोल सर, क्या बात है सर. म्हणजे या जोक साठी हॅट विकत घेईन मी ऑफ करायला. ओके सर, तर बघून घ्या कॉन्ट्रॅक्ट. हा आम्ही आणि काय कॉन्ट्रॅक्ट करून टाकू, कारण म्हणजे नो ऑफेन्स, पण आपण या आधी एक फिल्म मम्मी मम्मी ते आपण नाही ते आपण आधी एक फिल्म करणार होतो. पण मग ते तुम्ही नाही म्हटलं तर म्हटलं किती वाढ कॉन्ट्रॅक्ट. पण काय सर, बस एवढं बस एकच गोष्ट चेंज आहे त्या नताशाला सांग सर. नाही एकच चेंज केलं, काय काय बाकी सगळ्या तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स मान्य आम्हाला. ते पेमेंटला फक्त 1-2 0 ऍड आहेत शेवटी. हा शेवटीच, अधिक काय सर. सिनेमात 2-0 आहेत तेवढं तुम्हाला इनफ नाही, तुम्हाला अजून 2-0 हवे. तुझ्या पिक्चरची रिक्वायरमेंट आहे 6-6 देशांमध्ये जायचंय सगळीकडे करते एवढं बरोबर. ते देशांचं आपण बघू ना, ते पुढे बघू पहिले. बाबा ते खर्च वेगळा आहे. अच्छा, हे आमच्याच फीचं बोलतोय आपण फक्त. एवढं नको ना मग काय काही काही होते का बघा ना बार्गेन थोडस. म्हणजे कशाचं बार्गेन? बार्गेन कशाचं म्हणजे? बार्गेन मी करतोय की काय मी निगोशिएट म्हणायचो होतो खरं. मला कसं करायचं काय तू आठवड्याच्या बाजारात की नाही? मी निगोशिएट म्हणजे माझं म्हणणं होतं की नका घेऊ एवढे, कमी घ्या थोडे. तू एक दोन ऑप्शन आहे त्याच्यात, तू गाणी कमी कर. हा
तिसरा ऑप्शन आहे तू राईट सा मला दे, किंवा असं की दोघांपैकी एकानेच म्युझिक केलं असं टाईपचं. तसं ऑप्शन आम्हाला आतापर्यंत खूप जणांनी विचारलाय. सर नावं दोन देऊ ना, अजय अजय अतुल अतुल असं देऊ ना. दोन शून्यच्या ऐवजी अजून 10 जरी वाढवले ना तरी ते शक्य नाही. ते शक्य नाही. चांगलंय पण आमचं काय काय मग काय करायचं मग थोडं काहीतरी बघा इथे काहीतरी ऑप्शन देऊ तुम्हाला. तुम्ही प्रोड्युसर थोडी जाणार जेवढं बजेट होतं. एक मिनिटं असं काय म्हणतात एकदम चिंदीगिरी पण नको करू, तुझं ड्रीम बजेट काय ते काढ आणि आपण नागराजला घेऊ. नागराज बरोबर नागराजाला आम्ही असू बजेट चांगलं आधीच बोलून घेऊ आपण चॅनेल वॅनेल सॅटेलाइट वेटेलाइट आत्ताच आपण लॉक करून टाकू आणि त्याच्यानंतर आपण तू रोल कर आणि तू हे कर तू असंच कर वाटलं तू असंच कर नागराजला पाहिजे तर आत्ता रात्रीच जा त्याच्याकडे राहायला. आम्ही फोन करू तू आयडिया चांगली तुला ठेवल सगळ्यांचं नसेल होत म्हणजे समजा तुझं याचं तर उदे नाव नाही पण याचं नाव झालं की मग स्टोरी तुझीच राहणार. मला स्टोरी तुझीच राहणार, मी एडिट करेन ती थोडी तुझी. चांगलं आहे ना, तू असिस्ट कर ना, तसंही तुला नागराज नागराज ग्रेट आहे त्याबद्दल पण माझी फिल्म आणि शिकणं होतं थोडं शिकून घे मग तसं चांगली आयडिया. तू फक्त राहायला जायला लागेल तुला त्याच्या. नाही मी राहील, मी राहायला मी त्याच्याकडे शिफ्ट होईन नाही मग नुसतंच असंच पण तसं काही प्रॉब्लेम नाही पण तू करणारच हे कर पण आपण नाही. अरे बघ शेवटी काय ना आपल्या दोघांपैकी कोणीतरी मोठं झालं आपण मोठं झाल्यासारखंच आहे. अरे आणि तुझा माझ्या करिअरमध्ये सिंहाचा वाटा आहे, माझा तुझ्या करिअरमध्ये वाघाचा वाटा आहे, हे चालूच आहे ना आपलं. भाऊ म्हणून आम्हाला ऍडजस्ट करायला सांगतो, मित्र म्हणून तुम्ही एवढं नाही करू शकत. एवढं करायला बाय कमाने चल. अरे तू विसरला आपण ते प्रभात टॉकीजला एकत्र फिल्म बघायचो हा, तेव्हा गायचो आपण की सुटेल साथ पण ही दोस्ती तुटायची. नाही 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 कधी आपण प्रभात टॉकीजला गेलो शाळेत. शाळेत असताना आपण आपण एका शाळेत नव्हतो, आपण मित्रच नव्हतो शाळेत असताना. आम्ही शाळेत मित्र नव्हतो शाळेत असताना. प्रभात टॉकीजला का जायचं तर तेव्हापासून मला वेगळी टॉकीज आली होती. ठीक आहे मग चांगलं आहे कॉंग्रॅट्स. ओके पण तू जातोयस का, थांब ना आपण फिल्मचं बोलून जाऊ ना. तो नाराज झाला वाटत. तुटली तुटली नाही तू नाराज पावला त्याला थांबव. हे जरा जास्तच कॅज्युअल होते का. नाही सर हा सिरीयस जायला नाही, हा जाऊ नाही शकत. मी जाऊन त्याला थांबवतो सर. काय त्याने शर्ट घातला तो माझा आहे त्यामुळे मी जस त्याला थांबवतो. हे कॅज्युअल आहे आपलं काय. ओके आपण फिल्म करतोय पण नागराजला सांगून ठेवतो. हा तुम्ही सांगून ठेवा. कास्टिंग काउच संपलंय. संपलंय असं आपलं कॅज्युअल कधी संपतं कधी सुरू होतं काहीच कळत नाही कोणाला. कोणाच्या बापाला आजपर्यंत काही कळलेलं नाही. तुम्ही काही गाणं वगैरे म्हणा. हा ते गाणं म्हणलं चालेल नाही. हा तुम्ही गाणं म्हणा, मी डन करतो. थँक्यू थँक्यू. ए थांब निपुण एक मिनिट. रुपण पॉला पॉला असा असा फॉर्मॅट असतो हा. असा मराठी येतं का. इंग्लिश इंग्लिश इज दिस द फॉर्मॅट. नो इंग्लिश नो इंग्लिश. हॅलो पॉला इंग्लिश नाही आलं तर पॉला. हे घ्या सर, हे तुम्हाला आमच्यातर्फे. येस थँक्यू. हे गिफ्ट सुहानाचं मला वेगवेगळं हवंय का. अरे ट्रॉफी सुद्धा आम्हाला दोन दोन मिळतो. पोहे उपमा मिसळ वगैरे उत्तम तयार करतायत गरम पाणी वगैरे घालून. बस ना त्यांना ते सबस्क्राईब आणि लाईक करायला सांग तुझ्या भाषेत. गोडगोड बोल. भारतीय डिजिटल पार्टी ला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व्हिडिओ वर. अभि सर एवढं करा की आमच्यासाठी एवढं काय. भारतीय डिजिटल पार्टीच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि यांचे येणारे सगळे व्हिडिओ बघा. दोघांची फिल्म येते. ओके बाय येते.